तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक, सोबतच उद्या त्याला कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. मार्केटमध्ये आज जी रिकवरी आपल्याला बघायला भेटली, का मार्केट आता मार्केट अपसाईडला जायला तयार झालं, का मार्केटमध्ये अजून पण पॅनिक सेलिंग येऊ शकते, किंवा कोणत्या लेवलला मार्केटमध्ये एक चांगली मोमेंटम राहू शकते, ऑल गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर आता आपण स्टार्ट करू व्हिडिओ, ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी बनवत चालू आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पर्यंत वे आपण निफ्टी 50 जर का आपण थोडासा डेली टाईम फ्रेम जर का चेकआउट करायला गेलो, देन याच्यामध्ये आपल्याला काय समजतं की मार्केटमध्ये प्रिवियस इथं जर का आपण बघितलं तर इथे गॅप होती, आणि ऑलवेज गॅप जर का अपसाईडला झाले असेल, देन ज्यावेळी पण मार्केट डाऊनला येत आहे त्यावेळी ऑलवेज गॅप फिलिंग ॲज अ सपोर्ट हे होत असते. ओके, तर प्रत्येक टाईमला होईल असं काही नसतं, बट ऑलमोस्ट करत असतं. ओके, जर का आपण इथं चेकआउट करायला गेलो तर मार्केटमध्ये हा जो ट्रेंड होता, मार्केट अगेन अपसाईड गेलं, त्यानंतर थोडासा पुलबॅक, अगेन एक रेंज, अगेन एक पुलबॅक आणि अपसाईड मोमेंटम. त्यानंतर मार्केटनं काय केलं होतं, मार्केट प्रिवियस रेजिस्टन्स फर्स्ट टाईम आलं त्यावेळी मार्केट काय काम करणार, ॲक्टिंग ॲज अ सपोर्ट. ओके, तर हा आपला बेसिक टेक्निकल रूल, त्याप्रमाणे मार्केटनं सपोर्ट रिॲक्ट केलं आणि त्यानंतर ना मार्केट काय केलं, ऑलमोस्ट अपसाईडला मूव्ह झालं. आता मार्केटमध्ये जे का ट्रेंड, त्याचा जो अप ट्रेंड अजून पण व्हॅलिड आहे, जोपर्यंत का मार्केट मेजर टाईम फ्रेमसाठी हा जो आपला लेवल आहे 20,777 समथिंगचा जो लेवल आहे, ह्याच्या खाली जोपर्यंत मार्केट येणार नाही आहे तोपर्यंत मार्केटचं स्ट्रक्चर आणि ओव्हरव्ह्यू हा काय आहे, बुलिश आहे. ओके, बुलिश आहे आणि मार्केट पॉझिटिव्ह आहे. ह्याच्यामध्ये अगेन एक थोडंसं टॉप मार्केटनं बनवलं ऑलमोस्ट 21,600 हा जो लेवल आहे, ह्याच्या जर का मार्केट एकदा वरती सस्टेन राहायला लागला, देन ह्याच्यामध्ये एक अगेन एक अपसाईड मोमेंटम ह्याच्यामध्ये कंटिन्यू बघायला भेटू शकते. बट तोपर्यंत मार्केट जर का ह्या दोन रेंजच्या मध्ये जोपर्यंत मार्केट असणार, मे बी थोडंसं फार आपल्याला एक थोडंसे साईडवे मार्केट किंवा इनसाईड कॅन्डल बघायला भेटू शकते, इथे चान्सेस जास्त आहेत. ओके, उद्या जर आपण कशाप्रकारे ट्रेडमॅन करू शकतो तर आता आपण बघूया. सगळ्यात पर्यंत वे आपण निफ्टी 50 जर का आपण निफ्टी 50 का चार्ट जर का ऑब्झर्व केला, कालच्या डेला मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग आलं होतं, त्यानंतर ह्याच्यामध्ये मार्केटचं ओपनिंग गॅप डाऊन होऊन मार्केटनं ह्याच्यामध्ये बरोबर आपलं जे लेवल होतं त्या लेवलच्या आसपास 20,957 मार्केट एक परफेक्ट अपसाईड पुलबॅक दिलं आणि मार्केट आता एका लेवलसाठी अपसाईड जायला रेडी आहे. जर का मार्केटनं 21,600 लेवल क्रॉस केलं आणि सस्टेन राहिलं, देन त्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग अपसाईड मोमेंटम बघायला भेटू शकते. याच्यामध्ये आपल्याला ट्रेड प्लॅन कशाप्रकारे करायचं आहे, जर का मार्केट उद्याला गॅपअप ओपन झाला, ओके, गॅपअप ओपन झाला, पहिली 5 कॅन्डल किंवा 15 कॅन्डल जर का निगेटिव्ह दिसली आपल्याला 21,500 आसपास जर का मार्केट गॅपअप ओपन झाला आणि हा जे लेवल आहे 21,488 आसपास जर का मार्केट डायरेक्टली ओपन झाला किंवा त्या लेवलच्या आसपास जर का मार्केट एकदा गेला आणि कोणतं पण निगेटिव्ह ट्रान्झॅक्शन जर का आपल्याला बघायला भेटलं, देन आपण त्याच्यामध्ये 21,600 आपण SL टाकून त्यामध्ये एक शॉर्टसारखं ट्रेड प्लॅन करू शकतो जर का ह्या लेवलच्या आसपास मार्केटनं निगेटिव्ह प्राईज ॲक्शन बनवलं तर. ओके, आता हे टाईम फ्रेम पण इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि जर का निगेटिव्ह प्राईज ॲक्शन जर का नाही बनवलं, देन थोडंसं वेट करून त्यामध्ये आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. दुसरे कंडिशन याच्यामध्ये काय होऊ शकते, जर का मार्केट स्लोली अपसाईड गेलं आणि जर का मार्केटनं हा जो एरिया 21,488 21,600 मार्केट थोडासा टाईमपास केला आणि त्यानंतर मार्केटनं लेवल ब्रेक केलं आणि जर का मार्केटनं लेवल सस्टेन केलं, देन ह्याच्यामध्ये ॲग्रेसिव्हली लॉंग साईड पोझिशन आपण क्रिएट करू शकतोय जर का मार्केट 21,600 वरती सस्टेन राहिलं तर. पण जर का इथं मार्केट आला आणि जर का मार्केट इथं सस्टेन नाही राहिलं, देन ह्याच्यामध्ये ॲग्रेसिव्हली शॉर्ट पोझिशन पण ह्याच्यामध्ये बिल्डअप होऊ शकते, बिकॉज प्रिवियस टाईमला मार्केटमध्ये फॉल जो आला होता तो त्याच लेवलपासून आला होता. ओके, आता हे झालं आपले ट्रेड पोझिशन. जर का मार्केट सपोज गॅपअप ओपन झालं आणि जर का मार्केट 21,488 आणि 21,283 ह्याच्यामध्ये जर का मार्केट आलं, देन थोडंसं वेट करू ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये प्रॉबॅबिलिटी आहे की 21,400 21,360 आसपास एखाद्या वेळेस मार्केट रेजिस्टन्स प्लॅन करू शकतो. ह्या लेवलच्या आसपास आला तर थोडंफार ह्याच्यामध्ये एक डाऊनसाईडचा पुलबॅक बघायला भेटू शकतो. ओके, आता इथं थोडंसं ट्रेड थोडंसं रिस्की राहू शकतो जर का मार्केट ह्या लेग आणि ह्या लेगच्या मध्ये जर का मार्केट राहिलं गॅपअप झालं, थोडंफार मार्केटमध्ये एक रेनबाउंड एक्सपेक्टेशन राहू शकते. आता ह्याच्यामध्ये पॅनिक सेल ऑफ कधी येऊ शकतं आहे, जर का मार्केटनं 20,950 हा जे लेवल आहे हा एक इम्पॉर्टंट लेवल आहे, जर का मार्केटनं ह्या लेवलला डायरेक्टली ब्रेक केलं, देन थोडंसं वेट करू, त्याच्यामध्ये मे बी फेक ब्रेकआउटचे चान्सेस फेक ब्रेकडाऊनचे चान्सेस जास्त आहेत. जर का मार्केट ह्या लेवलच्या आसपास अगेन
सपोज मार्केटनं गॅप डाऊन ओपन झालं आणि त्यानंतर मार्केट डाऊन साईडला आलं आणि जर का कन्सॉलिडेट करून जर काही लेवल त्यानं ब्रेक केला देन आपण याच्यामध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन याच्या लेवलच्या आसपास करू शकतो आहे. पण जर का मार्केट डायरेक्टली याच्यामध्ये आलं आणि कुठलं पण पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसलं देन आपण याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन पण करू शकतो आहे. ओके, तर हे लेवल इम्पॉर्टंट आहे. अलबा आपलं 21,000 पासून 20,900 हे लेवल एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर जर का सपोज डायरेक्टली मोठं गॅप डाऊन किंवा काही पण निगेटिव्ह सेंटिमेंटमुळे मार्केट डाऊन साईडला आलं देन 20,770 पासून 20,830 पर्यंत हे पण लेवल भरपूर इम्पॉर्टंट आहे. ह्या लेवलच्या दोन्ही लेवलच्या आसपास कुठं पण पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसलं देन आपण याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. होप तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. ओके, आणि काय पण चेंजेस राहिले देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये आपण अपडेट देईन. ओके, तर ते तुम्ही बघू शकता. आता आपण येऊया बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. आणि अगेन एक जोपर्यंत मार्केट हे दोन लेवल आणि हे लेवलच्या मध्ये राहील तोपर्यंत आपल्याला ॲग्रेसिव्ह ट्रेड प्लॅन नाही करायचं. मे बी ह्याच्यामध्ये एक इनसाईड कॅन्डल किंवा मार्केट साईडवे राहू शकते ह्याची प्रॉबिलिटी थोडीशी जास्त वाटते मला. ओके, आता बँक निफ्टीमध्ये येऊया. बँक निफ्टी कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. जर का आपण बँक निफ्टीचा जर का चार्ट आपण जर का ऑब्झर्व केला देन बँक निफ्टी निफ्टीपेक्षा बँक निफ्टीमध्ये आज जास्त रिकवरी आली होती आणि बँक निफ्टीनं क्लिअर कट ह्याच्यामध्ये एक ब्रेकआउट दिला त्यानंतरनं रिट्रेस पण ऑलमोस्ट केलं. ओके, जर का ते चेकआउट करायला गेलो ह्या झाला आपला ब्रेकआउट त्यानंतरनं रिट्रेस आणि अगेन एक अपसाईड मोमेंटम दाखवायला लागला. जर का मार्केटनं हा हायर हाय जर का ब्रेक केला देन एक त्याचा ट्रेंड कंटिन्यू अपसाईड मार्केट दाखवू शकते येणाऱ्या डेजमध्ये. ओके, पण जर का एनी रिझन बँक निफ्टीनं 46,460 लेवल डाऊन साईडला क्रॉस केलं ऑन अ डेली टाईम फ्रेम देन ह्याच्यामध्ये थोडंसं निगेटिव्ह प्रेशर बघायला भेटू शकतं आहे. ओके, आता हे झालं बँक निफ्टीमध्ये. जर का आपण बँक निफ्टी इंटरडेमध्ये बघायला गेलो देन ह्याच्यामध्ये कशाप्रकारे आपण गेम प्लॅन करायचा आहे. आज आपलं परफेक्ट जे आपण काल लेवल डिस्कस केलं होतं परफेक्ट लेवलपासून मार्केट रिव्हर्स झाला अपसाईडला. ओके, आता आपण ह्याच्यामध्ये कशाप्रकारे गेम प्लॅन करायचा आहे. सिम्पल गेम प्लॅन राहणार आहे. जोपर्यंत 48,216 लेवल मार्केट क्रॉस नाही करत आहे तोपर्यंत ॲग्रेसिव्ह ट्रेड ह्याच्यामध्ये अपसेट करायचा नाही आहे. मार्केट सपोज गॅप अप ओपन झाला आणि कुठं पण ह्या रेंजच्या आसपास जर का ओपन झाला देन वेट करू. ह्याच्यामध्ये थोडासा टाईमपास जर का मार्केटनं मॉर्निंग आवरला केलं आणि त्यानंतर रेंज ब्रेक केलं आणि ह्याच्यामध्ये आपण एक ॲग्रेसिव्हली लॉंग साईड पोझिशन प्लॅन करू शकतो आहे. बट जर का ह्याचं फेल गेलं देन ह्याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन पण बघायला भेटू शकतो आहे. ओके, तर हा झाला फर्स्ट सिनारिओ. सेकंड सिनारिओ काय राहू शकतं जर का मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि 47,300 पासून 47,500 आसपास जर का मार्केट याच्यामध्ये आलं पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का बनलं देन ह्याच्यामध्ये एक अपसाईड ट्रेड पण बनू शकतो. अगेन एक सेकंड अपसाईड ट्रेड बनू शकतो रिव्हर्सल ट्रेड जो की 47,167 पासून ऑलमोस्ट 46,784 आसपास जर का मार्केट आला कुठल्या पण प्रकारचं पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसलं देन ह्याच्यामध्ये पण आपण एक अपसाईड ट्रेड पण करू शकतो. जर का मार्केट ह्या दोन रेंजच्या मध्ये अडकला सपोज मार्केट फ्लॅट ओपन राहिला डाऊन साईडला आला आणि हे दोन रेंजच्या मध्ये जर का मार्केट अडकला देन ह्याच्यामध्ये एक इनसाईड कॅन्डल साईडवे मार्केट बघायला भेटू शकते. होप तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. आणि जर का काही पण चेंजेस असतील ह्याच्यामध्ये देन आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती मी तुम्हाला अपडेट जरूर करेन. ओके, तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.